केळशी येथे 10 वर्षांपूर्वी आलेल्या आशापुरा माइन्स केम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं स्थानिकांच्या जमिनी मिळवताना विकासाची मोठी स्वप्न दाखवली. मात्र कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे आता स्थानिकांना केळशी गाव सोडण्याची वेळ आली आहे. आणि ही परिस्थिती निर्माण झाली आहे ती इथल्या कन्व्हेयर बेल्टमुळे. आशापुरा बॉक्साईट कंपनीकडून वाहतूक खर्च वाचवण्यासाठी केळशी उंबरशेतच्या सीमेवर कन्व्हेयर बेल्ट उभारण्यात आला. मात्र इथं बॉक्साईट चढवल्यानंतर ते बार्ज मध्ये भरताना उडणाऱ्या प्रचंड धुराळ्यामुळे ग्रामस्थ हैराण झालेत. त्या रस्त्याला हे पाणी वगैरे काही मारत नाही, धूळ प्रचंड जिकडे तिकडे उडतोय. आमचा म्हणजे आमच्या जेवणात सुद्धा म्हणजे ओटा स्वयंपाकघराचा ओटा आहे पाण्याची भांडी तिथे सर्व असंख्य ह्यांनी धूळ साचते आणि आम्हाला ते अन्न तसं ते मातीचं खावं लागतोय. डम्पिंग केलं जातं त्या इथे भयंकर धुराळा उडला जातो. इथे जवळ लहान मुलांची प्राथमिक शाळा आहे उर्दू शाळेची, त्यांकरता त्यांच्याकरता जो मिळणारा पोषण आहार आहे पोषण आहार सुद्धा ते व्यवस्थित खाऊ शकत नाहीत. बिनशेती नसल्याचं सांगत कन्व्हेयर बेल्टला महसूल प्रशासनाकडून दंडही ठोठवण्यात आलाय. तसंच या खाडीत पूर्वी मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छीमारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. तसंच या ठिकाणी असणारी खारफुटी देखील बुजवण्यात आल्याचं तहसीलदार यांनी आपल्या अहवालात म्हटलंय. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांसह भाजपनं प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिलाय. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असेल, ही अवजड वाहतूक असेल, ह्या अवजड वाहतुकीमुळे स्थानिकांमधल्या मुलांना तिथल्या स्थानिक वाहतुकीला जो धोका निर्माण झालाय आणि ह्या कन्व्हेअर बेल्ट या विषयामध्ये आम्ही उपोषणाचा निर्णय भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून मी घेतलेला आहे. कंपनीला नोटीस बजावलेली आहे की त्या ठिकाणी औद्योगिक बिनशेती वापर होत आहे अनधिकृत, त्या संदर्भातच्या कुठल्या परवानग्या त्यांनी घेतलेल्या आहेत? नोटीसींच्या अनुषंगाने त्यांनी खुलासा केलेला आहे, जरी कन्व्हेअर बेल्ट आणि उत्खननासंदर्भात शासनाच्या सर्व परवानग्या त्यांच्याकडे असल्या तरी औद्योगिक बिनशेती वापराची परवानगी आढळून आली नाही, त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून त्यांना तात्काळ बिनशेती आदेश शासनाकडून प्राप्त करून घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकल्पामुळे इथल्या हिरव्यागार परिसराची हानी झाली आहे. कंपनीनं प्रदूषित घटकांचं नियंत्रण करणारी प्रणाली वापरली नाही, डस्ट कलेक्टर आणि स्वयंचलित वॉटर स्प्रिंकलर्स बसवले नाहीत. दरम्यान या प्रकरणी आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. आशापुरा कंपनीवर खरं तर तहसीलदार आणि खनिकर्म विभागानं कारवाई करणं अपेक्षित होतं. ग्रामस्थांनी आंदोलनाचं हत्यार ज्यावेळी उपसलं त्यावेळी तहसीलदारांनी या ठिकाणी व्हिजिट दिली आणि कागदी घोडे नाचवण्यापलीकडे तहसीलदारांनी दुसरं काही केलेलं नाही. मात्र खनिकर्म विभागाचा तर वेगळाच न्याय पाहायला मिळतो. या ठिकाणी आशापुराचे अधिकारी आणि खनिकर्म विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये पार्टी करताना दिसतात. मात्र जर कुंपणच शेत खातं असेल तर केळशीवासियांनी नेमकी दाद मागायची कोणाकडे हा सवाल सध्या इथले ग्रामस्थ उपस्थित करतात. व्हिडिओच्या दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, केळशी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.